महायुतीचे उमेदवार खासदार उदयनराजे भोसले यांनी पारंपरिक बैलगाडीतून भव्य रॅली काढत भरला उमेदवारी अर्ज. साताऱ्यात खासदार उदयनराजेंच्या समर्थकांचा लोटला अलोट जनसागर. अर्ज भरण्यासाठी मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची उपस्थिती. सातारा लोकसभा मतदारसंघातून महायुतीचे उमेदवार म्हणून भाजपने खासदार उदयनराजे भोसले यांना उमेदवारी जाहीर केली असून त्यांनी आपल्या जलमंदिर पॅलेस येथून पारंपरिक बैलगाडीतून भव्य शक्ती प्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी महायुतीच्या महारॅलीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, सातारचे पालकमंत्री शंभूराज देसाई या दिग्गज नेत्यांची उपस्थिती होती. खासदार उदयनराजेंची ताकद वाढवण्यासाठी महायुतीचे नेते माजी मंत्री सदाभाऊ खोत, आमदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रराजे भोसले, आमदार मकरंदबा पाटील, आमदार जयकुमार गोरे, नामदार महेश शिंदे, नामदार नरेंद्र पाटील, माजी आमदार मदनदादा भोसले, माजी आमदार आनंदराव पाटील, माजी आमदार दिलीपराव येळगावकर, भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष विक्रम पावसकर, भाजपचे लोकसभा समन्वयक अतुल भोसले, जिल्हा बँक चेअरमन नितीन काका पाटील, मनोजदादा घोरपडे, श्रीमंत छत्रपती दमयंतीराजे भोसले, भाजप महिला आघाडीच्या चित्रलेखा माने कदम, विक्रमबाबा पाटणकर, शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष पुरुषोत्तम जाधव, चंद्रकांत जाधव, वसंतराव मानकुमरे, भरत पाटील, आरपीआयचे अशोकबापू गायकवाड, सचिन नलवडे, प्रियाताई शिंदे, सुरभिताई भोसले यांचीही मोठ्या संख्येने उपस्थिती होती. खासदार उदयनराजे भोसले यांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी सातारच्या गांधी मैदान येथून महायुतीच्या रॅलीला सुरुवात होऊन मोती चौक देवी चौक मार्गे शेटे चौकातून ही रॅली पुढे पोलीस हेडक्वार्टर पासून पोवई नाक्यावर गेली. तेथे खासदार उदयनराजे भोसले आणि सर्वच प्रमुख नेत्यांनी छत्रपती शिवाजी महाराज, राज्याचे माजी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार घालून त्यांना अभिवादन केलं आणि ही रॅली जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊन खासदार उदयनराजेंनी मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री तसेच साताऱ्यातील दिग्गज नेत्यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये सातारचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांना उमेदवारी अर्ज सुपूर्द केला.